कोणतेही गणित सोडवा फक्त दहा सेकंदात वर्गमुळामध्ये वीस अधिक वर्गमूळामध्ये वीस अधिक वर्गमुळामध्ये वीस अधिक वर्गमुळामध्ये वीस या सर्व ठिकाणी काय आहे बेरीज आहे अशा पद्धतीचं गणित सोडवायचं असेल तर वीसचं वर्गमूळ निघत नाही याचं वर्गमूळ निघत नाही याचं वर्गमूळ आपल्याला काढायस फार वेळ लागतो आणि गणित सोडवण्यास खूप वेळ लागतो ह्याची साधी सोपे ट्रिक्स काय हे जे वीस आहे त्या वीसच्या असे अवयव पाडा काय की त्याच्यामध्ये एकचा फरक असला चारा पंचे वीस किती अवयव पडले चारा पंच वीस याच्यामध्ये मोठी असणारी संख्या कोणती आहे पाच म्हणून या समीकरणाचं किंवा या गणिताचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन उत्तर किती येतं पाच समजलं मुलांनो कशा पद्धतीने सोडवलं असं जर गणित असेल एकच संख्या असेल त्यांची बेरीज असेल त्यांचं वर्गमूळ असेल तर या पद्धतीनं अवयव पडा आणि त्याचं उत्तर किती येतं पाच चारा पंच वीस मी पुन्हा असं गणित दिलं याच पद्धतीनं गणित दिलं की काय की तीस अधिक वर्गमोळामध्ये वर्ग वर्ग बर तीस अधिक वर्गमोळामध्ये तीस अधिक वर्गमुळामध्ये तीस बरोबर किती हेही गणित सोडवताना काय करता येईल आपल्याला ह्या तीसचे अशा वयोपाडा पाच सख्ख तीस पाच सख्ख तीस याच्यामध्ये मोठी असणारी संख्या कोणती आहे सहा म्हणून या पूर्ण गणिताचं उत्तर किती येतं सहा चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया मुलांनो कमीत कमी हे गणित फक्त दोन सेकंदामध्ये किंवा पाच सेकंदामध्ये सुटतं पहा गणित काय दिले दोन क्रमवार वर्ग संख्येतील फरक सत्तावीस आहे तर त्या दोन संख्या कोणत्या याची साधी आणि सोपे ट्रिक्स काय सत्तावीस आहे ना या सत्तावीस अशा दोन संख्या शोधा की त्या क्रमवार असल्या पाहिजेत आणि त्यांची बेरीज किती आली पाहिजे सत्तावीस म्हणजेच त्या दोन संख्या कोणत्या आहेत त्या दोन संख्या कोणत्या आहेत की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे सत्तावीस परंतु त्या कशा असल्या पाहिजेत क्रमानं त्या दोन संख्या तेरा आणि चौदा यांची बेरीज किती येते सत्तावीस पहा काय की पूर्ण वर्गसंख्येतील फरक म्हणजेच त्या दोन संख्येची बेरीज असते पहा तेराचा वर्ग करा किती येतो एकशे एकोणसत्तर आणि चौदाचा वर्ग करा किती येतो वर्ग एकशे शहाण्णव या दोन्हीतला फरक पहा एकशे शहाण्णवमधून मधून एकशे एकोणसत्तर वजा केलं तर इंची वजाबाकी किंवा याच्यातला फरक किती येतो सत्तावीस म्हणजेच हे सत्तावीस म्हणजे तेरा आणि चौदाची काय आहे बेरीज आहे म्हणजे चौदाचा वर्ग केला आणि तेराचा वर्ग केला त्याचा फरक किती आहे त्या ते वर्गातील फरक जेवढा आहे सत्तावीस तेवढाच त्या दोन संख्येची काय असते बेरीज आहे म्हणून हा एक नियम आहे पूर्ण संख्येतील फरक म्हणजेच त्या दोन संख्येचे काय असते बेरीज असते म्हणून त्या दोन संख्या कोणत्या ते आहेत तेरा व चौदा आता पहा मुलांना तुम्हाला असा प्रश्न विचारला दोन क्रमवार पूर्ण वर्ग संख्येतील फरक किती आहे एकतीस मी गणित दुसरं देतोय मुलांना दोन क्रमवार पूर्ण वर्ग संख्येतील फरक किती आहे एकतीस तर त्या दोन संख्या कोणत्या तर पहा त्या दोन संख्या कोणत्या असतील तर त्या दोन संख्या असतील पंधरा व सोळा का पहा सोळाचा वर्ग किती येतो आपण पहा सोळाचा वर्ग किती होता आपण या चौकणात पाहूया सोळाचा वर्ग किती येतो दोनशे छप्पन आणि पंधराचा वर्ग किती येतो दोनशे पंचवीस या दोन्हीतला फरक किती आहे तर तो फरक आहे एकतीस म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या असतील पंधरा आणि सोळा अशा पद्धतीचं गणित विचारल्यानंतर जे साधे आणि सुपेट्रिक्स पहा काय फरक किती आहे सत्तावीस तर सत्तावीस क्रमाने येणाऱ्या दोन संख्येची बेरीज कोणत्या दोन संख्या आहेत की त्यांची बेरीज सत्तावीस येते तेरा आणि चौदा तसं दोन संख्येतील फरक किती आहे पूर्णवर्ग संख्येतील फरक किती आहे एकतीस तर त्या दोन संख्या कोणत्या असतील पंधरा आणि सोळा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर मुलांनो ही साधे आणि सुपेट्रिक्स वाढव वापरा आणि आपलं गणित सोडवा चला तर पाहूया पुढील गणित अतिशय सोपा असणारं गणित पहा गणित काय दिलेलं आहे वर्गामळामध्ये सदतीसचा वर्ग वाजा बाराचा वर्ग हे गणित सोडवताना जे साधे आणि सोपे ट्रिक्स काय त्याच दोन संख्येची बेरीज करा आणि त्याच दोन संख्येची वाजाबाकी करा पहा बेरीज किती येते वर्गमूळामध्ये सदोतीस आणि बाराची बेरीज येते एकोणपन्नास गुणुले सदोतीस वजा बारा यांची वजाबाकी येते पंचवीस मग पहा पुन्हा काय करा या एकोणपन्नासचं वर्गमूळ करा किती येतं सात आणि ह्या पाचचं वर्गमूळ करा किती येतं पाच आणि ह्या दोन्हींचा गुणाकार करा गुणाकार किती येतो पस्तीस म्हणजे या गणिताचं उत्तर येतं पस्तीस मग पहा मुलांनो आपण अशाच पद्धतीनं का केलं एकदा त्यांची बेरीज केली एकदा त्यांची वजाबाकी केली याचा साधा आणि सोपा नेम काय आहे ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग अशा पद्धतीचं जर गणित आलं तर आपल्याला या नियमानं हे गणित सोडवता येतं कशा पद्धतीने सोडवणार एकदा या दोन संख्येची बेरीज करा एकदा या दोन संख्येची वाजाबाकी करा बेरीज येते एकोणपन्नास वाजाबाकी येते पंचवीस एकोणपन्नासचं वर्ग मिळालं सात आणि पंचवीसचं वर्ग मिळालं पाच या दोन्हीचा गुणाकार येतो पस्तीस म्हणून या गणिताचं उत्तर येतं पस्तीस चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया हे गणित आपल्याला या पद्धतीनं सोडवता येईल गणित काय दिले दोन दशांश चिन्ह आणि सातच्या डोक्यावरती आवर्ती चिन्ह दिलेलं आहे बरोबर एक्स वर्ग तर एक्स बरोबर किती पहा गणित सोडवताना दोन दशांशच्याऐवजी काय दोन पूर्णांक सात छेदस्थानी नऊ बरोबर एक्स वर्ग तर एक्स बरोबर किती हुँ? मग पहा दोन पूर्णांक सात छदस्थानी नऊ कारण का या ठिकाणी आपण नऊ का घेतलं कारण का या सातच्या डोक्यावरती आवर्ती चिन्ह असल्यामुळे आपल्याला छदस्थाने नऊ घेता येतं नऊ दोन्ही अठरा आट्रा। अठरा सात पंचवीस म्हणून पंचवीस छदस्थानी नऊ बरोबर एक्स वर्ग मग आपल्याला एक्सची किंमत काढायला सांगितली म्हणून ह्या एक्सची किंमत काढायची असेल तर एक्सच्या झोक्यावरती किती आहे दोन आहे म्हणजे ह्या एक्सचा वर्ग आहे म्हणून या एक्सची जर किंमत काढायची असेल तर आपल्याला वर्गमुळामध्ये पंचवीस छदस्थाने नऊ बरोबर एक्स हे दोन काढल्यामुळे इथं वर्गमुळामध्ये पंचवीस छदस्थानी नऊ मग पहा मुलांना याचं वर्गमूळ करा पंचवीसचं वर्गमुळे येतं पाच आणि नऊचं वर्गमुळे येतं तीन बरोबर एक्स म्हणून या गणिताचं उत्तर येतं पाच छदस्थानी तीन पहा मुलांनो हे गणित कशा पद्धतीनं सोडवलं आपण की या सातच्या डोक्यावरती आवर्ती चिन्ह दिल्यामुळे आपण काय केलं दोन पूर्णांक सात छदस्थाने नऊ म्हणून याचं पूर्णांकित अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं नऊ दोन्ही अठरा सात पंचवीस पंचवीस छेदस्थाने नऊ म्हणून एक्सची किंमत काढण्यासाठी आपण काय केलं वर्गमूळामध्ये पंचवीस छदस्थानी नऊ म्हणून या पाचचं वर्गमूळ पाच आणि सॉरी पंचवीसचं वर्गमूळ पाच आणि नऊचं वर्गमूळ तीन म्हणून एक्स बरोबर पाच छेदस्थानी तीन चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया मुलांना अतिशय सोपं असणारं गणित पहा या गणित गणितामध्ये वर्गमुळामध्ये एमचा घातांक नऊ गुणुले एमचा घातांक सात बरोबर किती हे गणित सोडवताना याच पद्धतीने आपण सोडवतोय की वर्गमुळामध्ये यमचा घातांक नऊ गुणुले यमचा घातांक सात म्हणजे पाया समान आहे त्यांचा गुणाकार आहे म्हणून घातांकाचे काय होते बेरीज होते म्हणून यमचा घातांक नऊ अधिक सात मग पहा काय होतं वर्गमुळामध्ये काय होतं की का? यमचा नऊ अधिक सात म्हणून यमचा घातांक किती येतो सोळा मग आपण लगेच काय करतो पुन्हा या पूर्ण संख्येचं वर्गमूळ काढतो आणि मग उत्तर येतं यमचा घातांक चार या ठिकाणी काय केलं यमचा घातांक सोळा आहे म्हणून या सोळाचं वर्गमूळ आपण केल्यामुळं किती आलं चार परंतु मुलांनो हे उत्तर काय आहे चूक आहे कारण का वर्गमूळ म्हणजे काय वर्गमूळ म्हणजेच एक छदस्थानी दोन घात असतो हे सर्वात महत्वाचं आहे हे सर्वात महत्वाचं आय एम पी अतिशय महत्वाचा नेम वर्गमूळ म्हणजेच काय एक छदस्थानी दोन घातांक असतो म्हणजे आपण ह्या सोळाचं जर वर्गमूळ केलं आणि यमचा घातांक चार लिहिलं तर हे उत्तर काय आहे चूक आहे म्हणून आपल्या लक्षात आलेलं असेल यमचा घातांक सोळा गुणुले एक छदस्थानी दोन बेक बे बॅट्टी बे, सोळा म्हणजे याचं उत्तर येतं यमचा घातांक किती आठ म्हणजेच काय यमचा घातांक चार हे उत्तर न येता यमचा घातांक आठ हे उत्तर येतं कारण का वर्गमूळ म्हणजेच एक छदस्थानी दोन घात असतो म्हणजेच काय या घात हा जो घात सोळा आहे त्याचे काय करायचे आहे निंपट करायचे आहे त्यामुळे याचं उत्तर येतं एक यमचा घातांक आठ यमचा घातांक चार हे उत्तर येत नाही चला मुलांनो समजलं ना हे गणित चला पाहूया आता पुढील गणित पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब